मानखुर्द लिंक रोड जवळ आज सकाळी एक ऑइल टँकर उलटला आणि या टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी झालेली आहे। मानखुर्द लिंक रोड वाहनांच्या प्रचंड रांगास रांगा लागल्यात। अधिक अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत अंकुशरा आपल्याबरोबर आहे। प्रशांत, आपण आता सांगा की आताचे अपडेट काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ऐन ऑफिसची वेळ आहे, सोमवार आहे, आठवड्याचा पहिलाच दिवस। पहाटे पहाटे एक टँकर ऑइल टँकर त्याकडे पलटला होता, पण वाहतूक पोलिसांनी ट्रेनच्या सहाय्याने त्या टँकरला बाजूला करण्यात आलं। पण तो ऑइल टँकर असल्यामुळे त्यातलं जे थोडंसं जे ऑइल होतं ते रस्त्यावर सांडलेलं आहे। त्यामुळे आता ज्या ठिकाणून ज्या घटनास्थळावरून जेव्हा वाहनं जात आहेत त्यामुळे त्या ठिकाणी ती हळूवार होत आहेत, कारण ऑइल असल्यामुळे त्यामुळेच ती वाहतूक कोंडी होते। बाकी हळूहळू आता ती वाहतूक आहे ती पूर्वपदावर येते आहे। आज म्हणजे दुसरीकडनं रस्ता कुठे वळवण्याचा काही मार्ग नाहीये, कारण हा सायन पनवेल जो हायवे आहे तिकडची घटना आहे। पण काही क्षणात काही वेळेतच ही जी वाहतूक आहे ही पूर्णपणे सुरळीत होईल असं वाहतूक पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे। रात्री म्हणजे पहाटे पहाटे झालेला हा जो प्रकार होता, ज्यावेळी क्रेन आणली त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने तो जेव्हा टँकर बाजूला करण्यात आला त्यासाठी फक्त रस्ता बंद केला होता असं तिकडच्या सिनियर इन्स्पेक्टरांनी आपल्याला कळवलं आहे। आणि आता काही क्षणातच काही थोड्या वेळातच पूर्णपणे वाहतूक ही पूर्णपणे सुरळीत होईल असं वाहतूक पोलिसांनी सांगितलेलं आहे। याबद्दल प्रशांत अंकुशराव आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।